शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं आणि हे एक नगदी पीक म्हणून पण याची एक ओळख आहे. पण या काही वर्षामध्ये या कापूस पिकावर येणारे जे रोग आहेत आणि या कापूस पिकामधून जे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे, याचं कारण म्हणता एक कारण जर पाहिलं तर यामध्ये जे बीटी बियाणं आहे, या बीटी बियाणामध्ये अजून काही बदल करण्यात आला नाही. ज्या मॉन्सेंटो कंपनीकडे या बीटी बियाणांची एक पेटंट आहे, ही बीटी बियाणाच्या वाणाची एक्सपायरी डेट ही संपून गेल्याच्या नंतर याच्यामध्ये नवीन असा काही बदल करण्यात आला नाही आणि तेच जुनं बियाणं आपल्या शेतकरी मित्रांना देण्यात येतं. आणि ही जी बोंडअळीचं प्रमाण आहे किंवा दुसरे काही रोग असतील यांचा प्रादुर्भाव कापसावर सध्याच्या घडीला जास्तीत जास्त पाहण्यात येतो आहे. शेतकरी फवारण्या करून खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो, पण बोंडअळी किंवा काही दुसरे जे रोग असतील कापसावरील हे कमी होत नाहीत. जोपर्यंत बीटी बियाणामध्ये बदल होत नाही आणि आपल्याला नवीन वाण मिळत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. पण तरी पण शेतकऱ्यांसाठी जर हे पीक घ्यायचंच असेल तर यामध्ये आपल्याला काही थोडाफार बदल करावा लागणार आहे. ज्या रासायनिक फवारण्यांचा आपण वापर करतो त्याऐवजी जर सध्याच्या घडीला सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि सेंद्रिय शेतीचा जर वापर करून जर आपण हे पीक घेण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीने हे पीक आपल्याला साथ देईल. हा जो आपण कापसाचा प्लॉट पाहत आहे हा पूर्ण सेंद्रिय शेतीवर आहे, यामध्ये कसलाही रासायनिकचा वापर केला गेला नाही. आणि तुम्ही पाहू शकता या कापसाची क्वालिटी काय आहे, पाहू शकता तुम्ही याला पाते फुल पण आहे आणि याच्यावर कसलाही रोग दिसत नाही आणि अळीचा पण प्रादुर्भाव याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी आहे. या कापसावर जास्तीत जास्त लिंबोळी अर्काच्या फवारण्या केलेल्या आहेत आणि शेणखताचा वापर यामध्ये केलेला आहे. तरी पण सर्व शेतकरी बांधवांना मी हीच विनंती करेल की रासायनिकचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय शेतीचा जर वापर करून आपण शेती केली तर ती आपल्याला बऱ्याच प्रमाणात फायद्याची ठरेल आणि आपल्याला एक जो खर्च होतो तो खर्च पण बऱ्या प्रमाणात कमी येईल. तरी सर्वांनी माझं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.